हाय हॅलो, मी तुमच्यासोबत आहे आरजे स्वरा आणि इस्लामपूरच्या मार्केटमध्ये आम्ही गेले काही दिवस फिरतोय आणि वेगवेगळे दागिने असतील किंवा वेगवेगळे बापासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत त्या मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या व्हेरिएशनच्या गोष्टी आता सध्या यंदाच्या बापासाठी मार्केटमध्ये दाखल झालेले आहेत आणि बाप्पाचे दागिने तर इथं आहेतच. वेगवेगळे हार पुरे बाप्पासाठी आलेले आहेत मार्केटमध्ये, रिबन्स आहेत वेगवेगळे, त्यानंतर मोत्यांच्या माळा आहेत. हे बाप्पासाठी तर सगळीकडे आपल्याला दिसतंयच, पण यामध्ये गौरी आणि गंगा या दोघी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात, त्यामुळं गौराईचे दागिने जे आहेत तर ते या राज नॉव्हेल्टीमध्ये अवेलेबल आहेत. तर आपण बघू शकतो की इकडे राज नॉव्हेल्टीमध्ये वेगवेगळे मोत्यांचे दागिने आपल्याला दिसत आहेत. पुन्हा लक्ष्मी हार दिसतोय, पुन्हा हे गळ्यातलं खास ब्लॅक कलरचं गळ्यातलं काळ्या मण्यांचं मंगळसूत्र दिसतंय. त्यानंतर कोल्हापुरी साज दिसतोय इकडे, कोल्हापुरी साज. त्यानंतर हा टिक्का दिसतोय. असे वेगवेगळ्या व्हेरिएशनचे दागिने या सध्या राज नॉव्हेल्टीमध्ये अवेलेबल आहेत. बोरमाळासुद्धा इकडे पाहायला मिळते. त्यानंतर हे सुद्धा काळ्या मण्यांचं मंगळसूत्र जे आहे ते नवीन आलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, मोत्यांचे हार आहेत. इतकं सुंदर असं दागिन्यांचं कलेक्शन जे आहे तर ते राज नॉव्हेल्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर काय सांगशील मैत्रिणी, काय कुठल्या प्रकारचे दागिने आले? ह्या नवीन टाईपमध्ये हे आलं आहे. हा, दरवेळीस अच्छा हा मोत्यांचा, हा हे मोत्यांचा तर नवीन मध्ये आलेला आहे. जेणेकरून आता खणाची साडी वगैरे असते त्याच्यावरती हे सुटेबल होईल असं हे नवीन एक आलं आहे. हार म्हणजे गणपतीला पण येतो आणि गौरीला आणि हा कोल्हापुरी साज आहे, हा पण चांगला मोठ्यामध्ये आहे. अच्छा, तर असे वेगवेगळ्या व्हेरिएशनचे दागिने जे आहेत ते राज नॉव्हेल्टीमध्ये तुमच्यासाठी खास अवेलेबल आहेत. तर तुम्हाला जर दागिन्यांची खरेदी करायची असेल बाप्पासाठी गौराईसाठी तर नक्की तुम्ही या शॉपमध्ये या आणि खरेदी करा. थँक्यू.